झालं खरं, पण शिल्लक काय? हां, लग्न झालं, दोन मुलं बाळ झाली, पण मनासारखं? लग्न म्हणजे कॉम्प्रोमाइज आहे बर का, पुष्कळ ठिकाणी कॉम्प्रोमाइजच आहे. म्हणून आपल्याकडे माणसाने हुशारीने म्हणी टाकल्या, पदरी पडलं पवित्र झालं. या म्हणी टाकण्याची काही गरज होत का? म्हण एवढ्या करताच टाकली की मुलीने इकडे तिकडे बघू नये, जे तुझ्या पत्रात पडले काळं गोड नट्ट वट्ट. म्हणून पूर्वीच्या काळीच्या म्हणी बघितल्या का, बाईचं रूप बघावं पुरुषाचं बघू नाही, इकडे नाक असलं तरी. मला काही अजून कळलं नाही. हा, पुरुषाचं रूप बघू नाही आणि बाईचं रूप बघू नाही म्हणजे काय? कोणाही बरोबर लग्न करावं काही येड्या घाबड्याबरोबर? हे एवढ्या करताच होतं की वा ठीक आहे, अगदीच काही चिकित्सा करू नये, अगदीच घासत बसलं तर ते लग्न व्हायचं नाही, त्यापेक्षा आपलं दोन तीन बघावे त्याच्यातला हा 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 याच्यापेक्षा दगडापेक्षा. हां, पण असं जरी झालं, संसार जरी झाला, 60 पर्यंत गेले 70 पर्यंत गेले, तरी मना तर राहतच. शेवटी ती म्हातारी सुद्धा म्हणतेच, मी म्हणून माझ्या ठिकाणी जर दुसरी असती ना, आणि काय असतं, जरा 50 पुढे हे बायकांना बोलायला अधिकार प्राप्त होतो. आणि एकदा त्यांना अधिकार प्राप्त झाल्यानंतर ते मागच्या 20 वर्षाचं उट्ट काढून घेतात, तशा काही सोडत नाहीत. आता राहू द्या राहू द्या, किती वर्ष ऐकून घ्यायचं तुमचं? काळ्याचे पांढरे झाले पुन्हा काळे केले. इतकं झालं, किती ऐकून घ्यायचं? काय कळलं? एकंदर सगळं गणित अवघड आहे. याचा अर्थ सिद्धांत कळला का? अशी लग्न इकडे तिकडे होतच राहतात, पण असामान्य पती मिळण्याकरता काहीतरी विशेष करावं लागतं, त्याशिवाय इतकं सोपं नाही आहे. म्हणून कात्यायनी व्रत बरं का. अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल. व्यासानी बद्रिकाश्रमीला जाऊन शुकदेवाकरता तपश्चर्या केली बरं का. शुकदेवासारखा मुलगा होणं हे काही साधी गोष्ट आहे? अमलात्मा परमहंस शुकदेव असा महात्मा मागे झाला नाही पुढे होणार नाही. परमहंस आणि परमहंस असून सुद्धा बरं का, परमहंस असून सुद्धा मोठं कौतुक आहे. कृष्ण भक्तीमध्ये लुब्ध झाले होते, कृष्ण भक्तीमध्ये लुब्ध झालेले होते. माता मला सांगा, त्यांच्याकरता तपश्चर्या कुठे केली जाऊन? बद्रिकाश्रमीला गेले आणि नारायणाची उपासना केली. नारायण म्हणाले, बाबा व्यासा आपल्याला काय पाहिजे? ते म्हणाले, महाराज महान भगवत भक्त असा पुत्र माझ्या पोटी द्या. म्हणून उत्तम मुलं होण्याकरता सुद्धा प्रार्थना लागते, उत्तम नवरा मिळण्याकरता सुद्धा प्रार्थना लागते, उत्तम बायको मिळण्याकरता कुणाचं काय करावं असं काही कुठे वाचलेलं नाही मी. उत्तम नाही म्हणजे असलं तर तुम्हाला सांगायला काय हरकत आहे का? तिलाही बरं तुम्हालाही बरं ना, नाही का? उत्तम बायको मिळण्याकरता काही कुठे काही असं काही लिहिलेलं किंवा बायको मिळण्याकरता? चला आपण आपलं कोणाची करावी, नाही म्हणजे कोणाची करू नाही, कोणाची उपासना करावी, कोणाचीही करा. बायकोसुद्धा उत्तम मिळणं आयुष्यात भाग्य लागतं,
तसं इथे कृष्णपती मिळावा साधी गोष्ट नाही आहे. तात्विक विचार केला तर कृष्ण हा पतीच आहे, कृष्ण हा पतीच आहे, तो देव आहे, तो बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बगणी बंधू चुलता, कृष्ण माझा, सर्वच कृष्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोठा सुंदर विषय आता येणार आहे तुमच्या समोर. प्रार्थना केली आणि ती प्रार्थना करत असताना चिरहरण लीला घडली, ती सांगितलेली आहे मागे, जी लुगडी पळवून नेली भगवंताने. बरं का, कुणीतरी विकृतार्थ करतात, तुमचा देव आणि लुगडी कशी पळवतो. अरे त्यांनी लुगडं पळवलं नाही, जीवनामध्ये मिलन होत असताना एक सुद्धा पडदा आड येऊ नये हा त्यातला सिद्धांत आहे. द्वैताचं लुगडं पळवलं, काय पळवलं, हा द्वैताचं लुगडं पळवलं, लुगडं नाही पळवलं. अरे काय देव आहे का काय का काय, लक्षात ठेवा, जो भेद आहे, जो पडदा आहे, घुंगट कापट खोल तुझे राम मिलेगा, पडदा बाजूला कर, है का नाही. सगळ्या देवळामध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन देवळामध्ये नसतं, पण उत्तर हिंदुस्थानच्या देवळामध्ये, राधाकृष्णाच्या नारायणा देवळामध्ये पडदा असतो. आणि जेव्हा भोग करतात तेव्हा तो पडदा असा सारतात. आणि पडदा बाजूला गेल्यानंतर म्हणतात, बोल बनसी बिहारी लाल की जय हो, असा पडदा तो बाजूला सारतात. घुंगट कापट खोल तुझे राम मिले गा, कोण घुंगट कापट खोल, तात्विक अर्थ असा आहे ना, डोळ्यावर सुद्धा कसला तरी पडदा आलेला आहे म्हणून दिसत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा डोळ्यावर पडदा येतो, त्याला कॅटरॅक म्हणतात. आणि तो पडदा आल्यानंतर दिसत नाही, तसं घुंगट का पट खोल तुझे राम मिलेगा, जरा पडदा आलेला बाजूला सार. वेदांत शास्त्रामध्ये त्याला आवरण म्हणतात, दुसऱ्या अर्थाने त्याला भ्रम म्हणतात. तसा पडदा बाजूला सारल्यानंतर प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा राहतो. तसं इथे तुमच्या दृष्टीच्या समोर आलेला जो पडदा आहे तो पहिल्यांदा बाजूला करा. पहिल्यांदा कृष्णाकडे पुरुष म्हणून बघू नका, आत्मसत्ता बघा. म्हणजे मग ती लुगडी चोरली नमक तमक हे विचित्र तुमच्या मनात येणार नाही. काय, एक लक्षात ठेवा, चांगलं हृदय ते की वाईटातून चांगले अर्थ काढतं ते, आणि वाईट हृदय ते की चांगल्यातून वाईट अर्थ काढतो तो. आपण इथे का येतो, कशा करता येतो, चांगल्यातून वाईट अर्थ काढण्याकरता नाही, वाईट जरी असलं तरी त्याच्यातून चांगले अर्थ काढावं, इतकं आपलं चित्त पालटावं, नाही का. तुकाराम महाराजांचं जीवन बघा, नाथांचं जीवन बघा, म्हणजे माझ्या बोलण्याचं सत्यत्व पटेल. वाईटातून सुद्धा अर्थ चांगले काढले, नाही का. मी नेहमी सांगत असतो, आपल्यालाही माहिती आहे, पण त्यातला मतितार्थ सांगतो. एक यवन 108 वेळा थुकला, नाथांनी काही रागवले नाहीत. पुढचं उत्तर ऐका म्हणजे कळेल, वाईटातून चांगला अर्थ. मग शेवटी त्यालाच पश्चाताप झाला, पाय धरले, म्हणले, महाराज मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुकलो. ते म्हणले, नाही रे बाबा, तू माझ्यावर फार उपकार केलेस. 108 दिवस लागले असते इतक्या वेळेला गंगेचं स्नान करायला, ते तुझ्यामुळे एका दिवसात घडलं, केवढी पुण्याही पत्रात पडली, तू माझा उपकार करतायस. माझं बोलणं कळलं का? हे नीट लक्षात घ्या. आपल्याला काही इतकं मोठं होता येणार नाही, अवघड आहे हे सगळं, पण थोडं तरी हरकत नाही, नाही का. हां, थोडं तरी पुढे सरायला काही हरकत नाही. अगदी नको तुकाराम महाराज, नको ज्ञानेश्वर महाराज, नको नाथ महाराज,
पण जरा तरी थोडंसं पुढे सरकायला काही हरकत नाही. हां म्हणजेच एवढा महिन्याचा कार्यक्रम करतोय त्याचं माझंही सार्थक आणि तुमचंही सार्थक, नाही तर घरी गेल्यानंतर दंड थोपटून तयारच. कशा करता सांगितलं, घुंग टका पट खोल तुसे राम मिलेगा, तस रास शब्दाचा अर्थ अनेक रसांचं अभिभंजन नामे रास. बघू ही रास किती दिवस चालते, हळूहळू हळूहळू. तुम्हाला माहिती आहे मी असं काही चरित्र म्हणून सांगत नाही, पण तत्वज्ञानाच्या आधारावर गेल्या वर्षी गणपतीसुद्धा त्या दृष्टिकोनातून सांगितला आणि त्या दृष्टिकोनातून रास सांगत सांगत आपण पुढे जाऊ आणि एक दिवस भगवंताच्या ज्या गोपी होत्या त्यामध्ये आपणही आपल्याला झोकून देऊ. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान.